विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण विकास संज्ञापन या विषयाच्या संदर्भानं माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो विकास संज्ञापनाच्या संदर्भात अनेक संशोधकांनी आपापल्या संकल्पना व्यक्त केलेल्या आहेत विविध संशोधकांनी विकास संज्ञापनाच्या विविध व्याख्या देखील सांगितलेल्या आहेत यामधील जी काही प्रमुख नावं आहेत त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं जे नाव आहे ते आहे प्राध्यापक नोरा क्यूब्राल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आनंद वाटेल की प्राध्यापक नोरा क्युब्राल या आपल्या आशिया खंडामधल्या आहेत आणि त्या फिलिपिन्सच्या नागरिक आहेत त्यांना मदर ऑफ डेव्हलपमेंट कम्युनिकेशन म्हणून संबोधलं जातं त्याचं कारण असं आहे की एकोणीसशे बहात्तर साली त्यांनी विकास संज्ञापन म्हणजेच डेव्हलपमेंट कम्युनिकेशन ही संज्ञा विकसित केली आणि ती जगभर रूढ केली त्यांचं महत्त्वाचं आणखी एक योगदान म्हणजे की त्यांनी विकास संज्ञापन हा जो विषय आहे तर तो अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये आणला आणि आता जगभरामध्ये विद्यापीठांमध्ये महाविद्यालयांमध्ये विकास संज्ञापन हा जो विषय आहे तर तो शिकवला जातो मी तुम्हाला प्राध्यापक क्युब्राल यांच्या संदर्भानं काही माहिती आता देणार आहे की त्यांनी आपलं शिक्षण कसं पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी संशोधन काय केलं प्राध्यापक नोरा क्युब्राल यांनी विस्कॉन्सिन विद्यापीठातून कृषी पत्रकारिता या विषयातील एम एसचा अभ्यासक्रम पूर्ण केला त्यानंतर त्यांनी इलिनॉय या विद्यापीठातून पी एच डीसाठी आपलं संशोधन पूर्ण केलं सध्या त्या विकास संज्ञापणाच्या स्वतंत्र सल्लागार म्हणून काम करतात आणि त्यांनी एक संस्था स्थापन केलेली आहे नोरा क्युब्राल डेव्हलपमेंट कम्युनिकेशन सेंटर त्याच्या त्या संस्थापक अध्यक्ष आहेत प्राध्यापक क्युब्रॉल यांनी लॉस बेनॉस येथील फिनीपिन्स विद्यापीठामध्ये कॉलेज ऑफ डेव्हलपमेंट कम्युनिकेशनमध्ये प्रोफेसर म्हणून अनेक वर्ष कार्य केलेलं आहे दोन हजार अकरा साली त्यांना लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सनं मानद डॉक्टर हे पदवी दिली आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ही पदवी अतिशय महत्त्वाची आहे की लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सनं अशा प्रकारची पदवी देणं हे अतिशय महत्त्वाची आणि मानाची गोष्ट आहे प्राध्यापक क्युब्राल या अनेक संस्थांशी निगडीत आहेत ज्यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय संस्था आहेत या आंतरराष्ट्रीय संस्थांना त्यांनी आपला सल्ला देण्याचं काम केलं तर त्यामध्ये प्रामुख्यानं फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन युनिसेफ आय डी आर सी यू एन डी पी इत्यादी संस्थांची नावं आपल्याला निश्चितपणानं सांगता येतील आम्ही या आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञापणाच्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या संस्थेसोबतच अनेक संस्थांनी त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविलेलं आहे यावरून त्यांच्या कार्याची महती आपल्या लक्षात येऊ शकेल विद्यार्थी मित्रांनो प्राध्यापक क्युबराल यांनी जी विकास संज्ञापणाची म्हणजे डेव्हलपमेंट कम्युनिकेशनची जी व्याख्या सांगितलेली आहे ती अशी आहे एखाद्या देशाला नियोजनबद्ध पद्धतीनं दारिद्र्यातून सामाजिक आर्थिक विकासाकडे स्थित्यंतरित करण्यासाठी उपयोगात आणलेली कला आणि शास्त्र म्हणजे विकास संज्ञापन होय या विकास संज्ञापनामुळे सा सामाजिक समता निर्माण होते आणि मानवी क्षमतांचा पुरेपूर वापर केला जातो या व्याख्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की विकास संज्ञापन ही एका बाजूला कला आहे आणि दुसऱ्या बाजूला शास्त्र आहे याला कला का म्हणतात त्याचं कारण असं आहे की विकास संज्ञापन हे लक्षित गटाला संदेश देण्यासाठी केलं जातं आणि त्यासाठी आपल्याला एक निश्चित योजना आणि धोरण तयार करावं लागतं हे शास्त्र आहे असं ते का म्हणतात कारण विकास संज्ञापनाच्या अंमलबजावणीसाठी एक प्रक्रिया लागते आणि ती प्रक्रिया यामध्ये आपल्याला करावी लागते याच्यामध्ये एक उदाहरण घेऊन आपल्याला सांगता येऊ शकेल की जर समजा आपल्याला ग्रामीण भागामध्ये पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी एक लघुपट बनवायचा आहे एक शॉर्ट फिल्म बनवायची आहे ती शॉर्ट फिल्म बनवण्यासाठी आपण जी संहिता तयार करू किंवा जी पटकथा लिहू ही काय आहे तर ही कला आहे आणि ज्या वेळेला त्याचं आपण शूटिंग करू त्याचं एडिटिंग करू हे काय आहे शास्त्र आहे त्यामुळं विकास संज्ञापन ही कला आहे कारण की यात मानवी संज्ञापनाचा सा सर्जनशीलपणानं वापर केला जातो आणि ही शास्त्र आहे त्याचं कारण की यामध्ये संशोधनाचा आणि शास्त्रीय पद्धतींचा विविध प्रकारे अवलंब हा केला जातो त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की विकास संज्ञापन ही एका बाजूला कला आहे आणि दुसऱ्या बाजूला शास्त्र आहे प्राध्यापक क्युब्राल यांनी जशी विकास संज्ञापणाची व्याख्या आपल्याला सांगितलेली आहे त्याचप्रमाणे त्यांनी जी प्रसारमाध्यमं मा आहेत त्या प्रसारमाध्यमांनी विकास संज्ञापणाच्या संदर्भामध्ये कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत या संदर्भामध्ये सुद्धा आपली ठाम मतं मांडलेली आहेत विशेषत भारतासारख्या विकसनशील देशांनी कशाप्रकारे त्यामधल्या प्रसारमाध्यमांनी भूमिका घ्यावी आणि आपली जबाबदारी स्वीकारावी याविषयी त्यांनी ही मतं मांडलेली आहेत त्यामध्ये त्यांनी प्रसारमाध्यमांना चार मूलभूत गोष्टी करायला सांगितलेल्या आहे पहिली गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की ज्ञानाचा प्रसार करा की त्या म्हणतात की जे लोक आपल्या देशातील आहेत किंवा आपल्या समुदायातील आहेत तर अशा लोकांना देशामधील प्रांतामधील आणि जगामधील महत्त्वपूर्ण कार्यक्रम संधी धोके आणि होणारे बदल या संदर्भात माहिती देण्याचं काम प्रसारमाध्यमांनी करायला हवं दुसरी गोष्ट त्या सांगतात की प्रसारमाध्यमांनी लोकांसाठी एक मंच प्रदान केला पाहिजे हा मंच कशासाठी तर या मंचावरून राष्ट्रीय अथवा समाजाच्या संदर्भातील महत्त्वाच्या गोष्टींवर त्यात चर्चा व्हायला हवी लोकांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांविषयी यामध्ये चर्चा केली जाऊ शकते असं त्या मानतात तिसरी गोष्ट प्रसारमाध्यमांच्या कार्याबाबत त्या सांगतात की लोकांच्या चांगल्या आयुष्यासाठी आवश्यक असलेल्या कल्पना कौशल्य आणि मूल्य ही प्रसारमाध्यमांना लोकांना शिकवली पाहिजेत आणि चौथी गोष्ट प्रसारमाध्यमांना त्या सांगतात की तुम्ही देशाच्या स्थिरतेसाठी आवश्यक असलेला एकमताचा आधार तयार करा आणि तो कायम टिकवा म्हणजेच एखादा देश जो आहे तर तो विकासाच्या वाटेवर पुढे जाऊ शकतो ज्याप्रमाणे प्राध्यापक के उब्राल यांनी प्रसारमाध्यमांच्या जबाबदाऱ्या सांगितलेल्या आहेत त्याचप्रमाणे त्यांनी सर्वसामान्य माणूससुद्धा या विकास संज्ञापनाच्या प्रक्रियेमध्ये कशा प्रकारची भूमिका बजावू शकतो याविषयी आपली मतं व्यक्त केलेली आहेत त्यामध्ये त्या म्हणतात त्या की कोणतीही व्यक्ती ही विकास संवादक होऊ शकते डेव्हलपमेंट कम्युनिकेटर होऊ शकते पण त्यासाठी चार गोष्टी आवश्यक आहेत या चार आवश्यक गोष्टी कोणत्या तर पहिली गोष्ट म्हणजे की या व्यक्तीने विकासाची प्रक्रिया तसेच संज्ञापनाची प्रक्रिया आणि या दोन प्रक्रियांमध्ये होणारा जो परस्पर संवाद आहे त्याविषयी चांगला अभ्यास केला पाहिजे त्याविषयीची चांगली जाण ही मिळवली पाहिजे दुसरी गोष्ट त्या सांगतात की ती व्यक्ती केवळ संज्ञापन कौशल्य आणि संज्ञापनाचं तंत्र यातच परिपूर्ण असून भागणार नाही तर त्या व्यक्तीने लोकांसाठी संज्ञापित केल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती मिळवली पाहिजे त्याबद्दलचं ज्ञान मिळवलं पाहिजे त्याविषयी ती व्यक्ती पारंगत असली पाहिजे तिसरी गोष्ट त्या सांगतात की ती व्यक्ती अशी असली पाहिजे की त्यांनी समतेची मूलभूत तत्त्व जी आहेत तर ती अंतर्भूत करून घेतलेली असली पाहिजेत त्याचप्रमाणे इतरांच्या वैयक्तिक क्षमतांचा धांडोळा शोध त्या व्यक्तीला घेता आला पाहिजे आणि चौथी शेवटची गोष्ट त्या सांगतात की ती व्यक्ती विकास संज्ञापणाच्या अनेक प्रकारच्या वापरकर्त्यांविषयी चांगलं ज्ञान असणारी असली पाहिजे म्हणजेच एक उदाहरण घेऊन सांगता येईल की शहरामधल्या विद्यार्थ्यांशी ज्या वेळेला आपण संवाद साधतो तर त्यावेळेला त्यांच्याशी वेगळ्या पद्धतीनं संवाद साधावा लागतो ग्रामीण भागातल्या महिलांशी संवाद साधतो त्यावेळेला वेगळ्या पद्धतीनं साम संवाद साधावा लागतो त्यामुळं संवादाचे हे वेगवेगळे जे वापरकर्ते आहेत किंवा संज्ञापनाचे जे वेगवेगळे वापरकर्ते आहेत त्यांच्याशी कशाप्रकारे संज्ञापन केलं पाहिजे याचं चांगलं ज्ञान जर त्या व्यक्तीला असेल तर ती व्यक्ती विकास संवादक होऊ शकते असं त्या म्हणतात त्यांनी आणखी या संदर्भात पुढे असं सांगितलेलं आहे की सर्वात महत्त्वाचं म्हणजे विकास संज्ञापनासाठी आवश्यक असणारी जबाबदारी म्हणजेच वचनबद्धतेची भावना त्याच्याकडे असायला हवी मानवी विकासाची प्रगती करण्यासाठी त्या व्यक्तीनं वैयक्तिक जगाबा जबाबदारी स्वीकारायला हवी आणि त्यासाठी त्याची तयारी ही असायला हवी प्राध्यापक क्युब्राल यांनी एकंदर जे विवेचन केलेलं आहे तर त्यावरून काही गोष्टी लक्षात येतात तर त्यामध्ये की आपल्याला लक्षात येतं की विकास संज्ञापनाच्या प्रामुख्यानं दोन भूमिका आहेत विकास संज्ञापन एका बाजूला परिवर्तनीशील आहे परिवर्तनीय भूमिका घेणारं आहे तर दुसऱ्या बाजूला एक सामाजिक भूमिका घेणारा आहे परिवर्तनीय भूमिका कशी तर जीवनाची जी गुणवत्ता आहे तर ती वाढवण्यासाठी समाजामध्ये बदल व्हायला हवेत अशा प्रकारची एक परिवर्तनीय भूमिका याच्यामध्ये आहे त्याचप्रमाणे दुसरी सामाजिक भूमिका याच्यामध्ये काय आहे तर समाजामधली जी काही चांगली अशी मूल्य टिकून आहेत प्रस्थापित आहेत ती मूल्यसुद्धा टिकून राहिली पाहिजेत अशा प्रकारची एक सामाजिक भूमिकासुद्धा या विकास संज्ञापनामध्ये असते प्राध्यापक क्युब्राल यांनी विकास संज्ञापनाच्या संदर्भानं या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि त्या अतिशय महत्त्वपूर्ण आहेत विकास संज्ञापनाची त्यांनी सांगितलेली व्याख्या त्यांनी सांगितलेली प्रसारमाध्यमाची कार्य त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलेली जी संज्ञापन संवादक तुम्हाला व्हायचा असेल डेव्हलपमेंट कम्युनिकेटर व्हायचं असेल तर काय करायला हवं या संदर्भानं त्यांनी जे सांगितलेलं आहे या सर्व गोष्टी आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला जो विचार करायचा आहे तर तो विचार करायचा आहे तर तो म्हणजे की विकास संवादाचं काही तत्वज्ञान आहे का तर निश्चितपणाने आहे आणि त्यामध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत विकास पण हे सकारात्मक असलं पाहिजे ते हेतूक असलं पाहिजे आणि ते व्यावहारिक असलं पाहिजे पहिली गोष्ट यामध्ये जी आहे तर ती आपण उदाहरण घेऊन समजून घेऊयात की उदाहरणार्थ भारत सरकारने असं ठरवलं की भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपयाचं अनुदान एकरी द्यायचं तर ह्याला आपण एक बातमी म्हणून पाहिलं किंवा एक विकास संवादामधला संदेश म्हणून जर आपण याच्याकडे पाहिलं तर हा संदेश कसा आहे सकारात्मक आहे हा संदेश कसा आहे सहेतूक आहे कारण की यात शेतकऱ्यांना मदत करण्याची भावना याच्यामध्ये आहे तिसरी गोष्ट म्हणजे की हा व्यावहारिक का आहे कारण की भारत सरकारने जर ठरवलं तर प्रत्येक शेतकऱ्याला एकरी पाच हजार रुपये अनुदान देणं हे सरकारला सहजपणानं शक्य आहे त्यामुळं विकास संवाद साधत असताना आपल्याला या तीन गोष्टींचा भान ठेवावं लागतं त्या लक्षात ठेवाव्या लागतात ते ते म्हणजे की विकास संवाद हा सकारात्मक असायला हवा तो सहहेतूक असायला हवा आणि तो व्यावहारिक असायला हवा आता विकास संज्ञापणाच्या संदर्भाम आपण पुढे असा विचार करूया की जी विकास संज्ञापणाची उद्दिष्ट आपण ठरवत आहोत तर ती उद्दिष्ट नेमकी कशा पद्धतीनं पूर्ण होतील त्या उद्दिष्टांची पूर्तता कशी होईल तर या संदर्भात कम्युनिकेशन फाउंडेशन फॉर एशियानं काही पाच महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ही संस्था म्हणते की जर तुम्हाला विकास संज्ञापनाची तुमची उद्दिष्टं साध्य करायची असतील तर तुम्ही लोकांना माहिती द्या लोकांना सूचना द्या लोकांना प्रेरणा द्या आग्रह धरा आणि लोकांना सहभागी करून घ्या याच गोष्टी जर आपण समजून घेतल्या एका उदाहरणाच्या माध्यमातून तर आपल्या लक्षात येईल मी तुम्हाला या संदर्भात पाणी फाउंडेशनचं उदाहरण देईल पाणी फाउंडेशननं वॉटर कप ही स्पर्धा आयोजित केली या वॉटरकप स्पर्धेमध्ये त्यांनी काय केलं की सर्वप्रथम ही योजना आखल्यानंतर त्याची माहिती लो त्यांनी लोकांना दिली त्यापाठोपाठ त्यांनी लोकांना सूचना दिल्या की याच्यात तुम्ही कशा पद्धतीनं सहभागी होऊ शकता त्यापाठोपाठ त्यांनी आमिर खान आणि इतर काही सेलिब्रिटी यांनी गावोगावी जाऊन लोकांना प्रेरित केलं की हे अभियान कसं महत्त्वाचं आहे यात सहभाग घेणं कसं महत्त्वाचं आहे चौथी गोष्ट म्हणजे की त्यांनी लोकांकडं आग्रह धरला की तुम्हाला जर यात सहभागी व्हायचा असेल तर तुम्हाला श्रमदान केलं पाहिजे कोणतीही गोष्ट तुम्हाला मोफत दिली जाणार नाही तर तुम्हाला देखील यामध्ये श्रमदान करून सहभाग घेतला पाहिजे ज्या गावातले लोक श्रमदान करायला तयार होतील त्याच गावामध्ये ही वॉटरकप स्पर्धा राबवता येऊ शकेल शेवटची गोष्ट त्यांनी जी केली तर ती म्हणजे की त्यांनी ग्रामीण भागातल्या लोकांना तरी यात सहभागी करून घेतलंच पण त्याचबरोबर त्यांनी शहरी लोकांनासुद्धा सहभागी करून घेतला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पण यामध्ये योगदान द्या तुम्ही यामध्ये प्रत्यक्ष अनुष्य श्रमदान करू शकता तुम्ही यासाठी काही वस्तुरोपानं मदत करू शकता किंवा जर तेही शक्य नसेल तर तुम्ही आर्थिक स्वरूपामध्ये मदत करून या अभियानामध्ये सहभाग घेऊ शकता अशा पद्धतीनं वॉटरकप स्पर्धा जी आहे तर ती पाणी फाउंडेशननं अतिशय चांगल्या रीतीनं यशस्वी केली आणि त्यामध्ये त्यांनी या पाच गोष्टींचा अतिशय चांगल्या पद्धतीनं वापर केला त्यांनी लोकांना माहिती दिली त्यांनी लोकांना सूचना दिल्या त्यांनी लोकांना प्रेरणा दिली त्यांनी लोकांकडे आग्रह धरला आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना सहभागी करून घेतलं त्यामुळं हे अभियान यशस्वी झालं आणि अनेक गावांनी अनेक शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेऊन आपल्या गा गावाला पाणीदार गाव करण्याचं काम केलं आणि त्याच्यामधून गावातल्या ज्या पाण्याच्या जशा समस्या होत्या त्या अनेक गावातल्या समस्या सुटलेल्या आपल्याला दिसतात विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला विकास संज्ञापणाच्या संदर्भानं अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत यापुढेही आपल्याला विकास संज्ञापणाच्या संदर्भातल्या इतर काही ज्या संकल्पना आहेत किंवा इतर काही अभ्यासकांनी मांडलेली मतं आहेत ती समजून घ्यायची आहेत पण ती आता आपण पुढच्या तासामध्ये समजून घेऊयात आज मी या ठिकाणी थांबणार आहे धन्यवाद